रविवार दिनांक 9 मार्च 2014 रोजी श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे महामृत्युंजय यंत्र पूजन व शिवलिंगार्चन सोहळा परमपूज्य गुरुमाऊलींच्या साक्षीने संपन्न झाला। या कार्यक्रमाची चित्रफीत आपण पाहत आहोत। निळाशार पाण्यासह सारा आसमंत कवेत घेणारा विशाल महासागर गोकर्ण महाबळेश्वरच्या भूमीला स्पर्श करीत आहे। गर्द हिरवीगार घनदाट झाडी, नारळ सुपारींनी लगडलेली देखणी वृक्ष संपदा, डोळ्यांना सुकावणारा हा रमणीय परिसर पाहताना मन कसं आनंदानं भरून गेलं आहे। सेवेकऱ्यांची समुद्र स्नानासाठी लगबग सुरू झाली आहे। कुशावर्त तीर्थाप्रमाणेच येथील कोटी तीर्थही विख्यात आहे। कोटी तीर्थाजवळच विघ्नहर्ता श्री गणेशाचे मंदिर आहे। उपस्थित सेवेकरी श्री गणेशाचे दर्शन घेत आहेत। श्री गणेशाच्या दर्शनानंतर आपण श्री गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात प्रवेश करीत आहोत। श्रीफळ, बिल्वपत्र आणि फुले वाहून श्रद्धेने नतमस्तक होत आहे। ओठावर महामृत्युंजय मंत्राचा जयघोष आणि हृदयात गुरुमाऊलींमुळे हा अमृत योग आल्याचं समाधान आहे। श्री गुरुचरित्रातील 6व्या अध्यायात या तीर्थक्षेत्राचे अनन्य साधारण असे महत्व अत्यंत प्रभावी शब्दात वर्णन केले आहे।
श्री क्षेत्र महाबळेश्वरी पार्वती मातेची विविध अलंकार व महावस्त्र परिधान केलेली नितांत सुंदर मूर्ती आहे। सेवेकरी आई साहेबांचं भक्तिभावाने दर्शन घेत आहेत। शिवलिंगार्चन सोहळा व महामृत्युंजय यंत्र पूजनासाठी उपस्थित सेवेकऱ्यांसाठी विशाल मंडपात व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्यात उपस्थित हजारो सेवेकऱ्यांसाठी शिस्तबद्ध आणि सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरात प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊलींचे आगमन झाले आहे।
श्री गणरायाच्या यथासांग पूजनानंतर श्री महाबळेश्वर मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात परमपूज्य गुरुमाऊली सौ काकू साहेबांसमवेत भगवान शंकराच्या आत्मलिंगाचं षोडशोपचार पूजन करीत आहेत। बिल्वपत्र, फुले, फळे, धूप, दीप, नैवेद्य आरतीने पूजन संपन्न होत आहे। नैसर्गिक संकटे व विविध समस्याग्रस्त मानवाच्या संपूर्ण संरक्षणासाठी श्री महाबळेश्वराला परमपूज्य गुरुमाऊलींनी मनोभावी प्रार्थना केली। श्री महाबळेश्वराच्या यथासांग पूजनानंतर परमपूज्य गुरुमाऊलींनी पार्वती मातेचे पंचोपचार पूजन करून मनोभावे दर्शन घेतले। श्री महामृत्युंजय यंत्र व शिवलिंगार्चन सोहळ्याची पूजेची पूर्वतयारी आपण पाहत आहोत।
कार्यक्रम स्थळावर प्रात स्मरणीय परम श्रद्धेय परमपूज्य गुरुमाऊलींचे आगमन होत आहे। हजारो सेवेकरी नतमस्तक होऊन भक्तिभावानं स्वामी स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींना वंदन करीत आहे। सोळ्यास उपस्थित सेवेकऱ्यांना हात उंचावून भरभरून परमपूज्य गुरुमाऊली आशीर्वाद देत आहे। श्री महामृत्युंजय यंत्रपूजन सोहळ्यास प्रारंभ होत आहे। परमपूज्य गुरु माऊली वसव काकू साहेब महामृत्युंजय यंत्राचं पूजन करीत आहे। हजारो सेवेकरी या महामृत्युंजय यंत्राचं पूजन करीत आहे। स्वामी स्वरूप गुरु माऊलींच्या उपस्थितीनं वातावरणात चैतन्य भरलं आहे। स्वर्गस्थ देवदेवताही हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत अशी अनुभूती येत आहे। महामृत्युंजय या दिव्य मंत्राच्या नादानं शरीर शुद्ध आणि मन पवित्र होत आहे। आपल्या यंत्रावर आपण हात सावली करा हाताची। ओम माम ह्रीम क्रम अम यम रम लम वम शम शम सम हम हम क्षम क्रोम ह्रीम माम हंस सोहम अस्त श्री अमृतेश्वरी सहित श्री महामृत्युंजय स परिवार यंत्र देवतास्य प्राणा इह प्राणाः। ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम अह क्रोम ह्रीम माम हंस सोहम अस्त श्री अमृतेश्वरी सहित श्री महामृत्युंजय स परिवार यंत्र देवतास्य सर्व जीव यः स्थितः। ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम अह क्रोम ह्रीम आम हंस सोहम अस्त श्री महामृत्युंजय स परिवार अमृतेश्वरी सहित यंत्र देवताभ्यो नमः। सर्व इंद्रियाणि इह स्थितानि ओम अस्त देवस्य वाग् मन त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद उपस्थ एवागत्यं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। ओम अस्त यंत्रस्य गर्भादानादि पंचदश संस्कार सिद्धार्थं पंचदश प्रणवावृत्तिं करिष्ये। ओम यंत्रराजाय विद्महे महायंत्राय धीमहि तन्नो यंत्र प्रचोदयात्। ओम यंत्रराजाय विद्महे महायंत्राय धीमहि तन्नो यंत्र प्रचोदयात्। ओम यंत्रराजाय विद्महे महायंत्राय धीमहि तन्नो यंत्र प्रचोदयात्। 15 वेस ओंकाराचा उच्चार दीर्घ ओम शुश्रूषण्या मनुष्यभ्यस्तं मा देवा वन्तु शोभायै
पितृणमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमस्ते रुद्रमन्यम उत्तते इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम् उत्तते नमः याति शोषवतमं शिवं बभूते धनुः शिवाश्रवया तव तया नो रुद्रमुदय याते रुद्र शिवातनुर्घोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशिः यामीशं गिरिशन्तहस्तेऽभिवर्षस्तवे शिवां गिरिततां कुर्मां ह्यौसिं पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा न सुरमिज्जदक्षं सुमना असत आदित्यभक्ता प्रथमो दिव्योऽभिषक अहुष्ट सर्वाजम्बयन समचित धान्यः असो यस्ताम्र अरुणोद्भृतो प्रपंचमङ्गलाः एते मां रुद्राभितु दिक्षु श्रिता सहस्रशो वैशा हृणिमहे असो यो वसरपति नीलगिरिवो विलोहिताः उदयनं गोपादृशन्नोदहार्यः उदयनं विश्वाभूतान् सृष्टमुदयाति नः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मृडुषे अथो यास सत्वानहोत्यभ्यं करं नमः प्रमुच धनवनस्तमुभोर्यार्निर्योर्यां याशते हस्ते शवाता पराता भगवप अवतत्य धनुस्त्वं सहस्राक्षे शते शुधे निशिर्य शल्यानां मुखा शिवन सुम्ना भव विज्ञं धनु कपर्दिलो विशल्लो बाणमं उत आनेशन्न शेष बाबुरस्य निशङ्गतिः याते दुर्विणुष्टमहस्ते बहूते धनुः तयास्मान् विस्तुक्ष शम्य परिभुज नमस्ते अस्त्वायुधाय नताय धृष्णवे उभाभ्यां नमो बाहुभ्यां तव धन्वने परीते धन्वनो हितरस्मान् नृणक्तो विश्वतः अथो शुधस्तवारे अस्मिन्न गेहीतम नमो हिरण्यभावे सेनानि दिशाञ्जपतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमस्स्मिञ्ज्वराय द्विषिमते पथिनां पतये नमो नमो बलभूषाय विव्याधीने अन्ननां पतये नमो नमो हरिकेशाय उपदिने पुष्टनां पतये नमो नमो भवस्सहत्ये जगतां पतये नमो नमो रुद्राय ततविणे क्षेत्रणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमः रोहिताय स्थपतये वृक्षणां पतये नमो नमः मन्त्रिणे वाणिजाय कक्षणां पतये नमो नमः भुवन्तये वारिवस्कृतौषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषयाक्रन्दते पतिनां पतये नमो नमः कृष्णमीताय धावते सत्वनां पतये नमो नमः सहमानाय निव्याधीनाव्यधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गणे स्थिरनां पतये नमो नमः निषङ्गेण इषुनमते तस्करणां पतये नमो नमः वञ्चते परिवञ्चते स्थायुनां पतये नमो नमः निचरवे परिचरायारण्यनां पतये नमो नमः शुक्राविद्भ्यो जिङ्घासद्भ्यो मुष्टतां पतये नमो नमः सिमद्भ्यो नाक्तं चरभद्भ्या प्रकृतानां पतये नमो नमो निष्णे गिरिचराय कुलुच्छानां पतये नमो नमः इषुमद्भ्यो धन्वाभिभ्यष्टवो नमो नमः तन्मानेभ्य दारिद्र दुःखमय हारिणी कातु तन्या सर्वोपकार करणाय सदार्थचित्ता सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते रोगान शेषान पहंसि तुष्टा भ्रष्टा तु कामान सकलान अभीष्टान त्वामाश्रितानां विपन्नराणां त्वामाश्रितायाश्रयतां प्रयान्ति सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि एवमेव त्वया कार्यमस्मद् वै विनाशनम् ॐ हौं ॐ जुं ॐ सः ॐ भू ॐ भव ॐ स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्तर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः ॐ भुव ॐ भू ॐ सः ॐ जुं ॐ हौं ॐ ओम आग्रा विष्णु स्वस्य समावर्धन्तु वां गिराः धुम निर्वाजेभिरागतम् ओम वाजष्टमे प्रसवष्टमे प्रयतिष्ठमे प्रसतिष्ठमे दितिष्ठमे क्रतुष्टमे स्वरष्टमे श्लोकष्टमे श्रावष्टमे श्रुतिष्ठमे ज्योतिष्टमे स्वष्टमे प्राणष्टमे अपानष्टमे व्यानष्टमे सुष्टमे चित्तं च मादितं च मे वाक्चमे मनष्टमे चक्षुष्टमे श्रोत्रं च मे दक्षष्टमे बलं च मौजष्टमे सहष्टमे आयुष्टमे जरा च मात्मा च मे तनुष्टमे शर्म च मे वरम च मे अंगानि च मे अस्थानि च मे पुरुषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च मधिपत्यं च मे मनुष्टमे भामष्टमे मष्टमे भं च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्षमा च मे द्रव्या च मे वृत्तं च मे वृद्धि च मे
सत्यम च मे श्रद्धा च मे जगत च मे धनम च मे वशिष्ठ मे त्रिशिष्ट मे क्रीड़ा च मे मोदष्ट मे जातम च मे जनिष्यमानम च मे सुक्तम च मे सुकृतम च मे वित्तम च मे विद्यम च मे भूतम च मे भविष्ठ मे सुखम च मे स्मृतम च मे वृद्धम च मे वृद्धिष्ठ मे कृतम च मे कृतिष्ठ मे मतिष्ठ मे समतिष्ठ मे शम च मे मयष्ट मे प्रियम च मनु कामष्ट मे कामष्ट मे सुमदष्ट मे भद्रम च मे श्रेष्ठ मे वशिष्ठ मे यशष्ट मे भगष्ट मे दृढ़म च मे यंता च मे धरता च मे क्षेमष्ट मे गुरुतिष्ठ मे विश्वम च मे महाष्ट मे समीच मे नात्रम च मे सुष्ट मे प्रसुष्ट मे शिरम च मे लयष्ट मे ऋतम च मे अमृतम च मे यक्ष्मम च मे अनामयष्ट मे ज्योतुष्ट मे दुर्गत्वम च मे मित्रम च मे अभयम च मे सुगम च मे शयनम च मे सुषा च मे सुदिनम च मे वृक्ष मे सुनता च मे पयष्ट मे रसष्ट मे घृतम च मे मधु च मे सद्गिष्ट मे सपतिष्ठ मे कृषिष्ठ मे वृष्टि च मे जैत्रम च मृदम च मे रईष्ट मे रायष्ट मे पुष्टम च मे पुष्टि च मे विभू च मे प्रभु च मे बहु च मे भूयष्ट मे पूर्णम च मे पूर्णतरम च अक्षतिष्ठ मे कुयवाष्ट मे अन्नम च मे अक्षुष्ट मे विरयष्ट मे यवाष्ट मे वशष्ट मे तिलाष्ट मे मुद्गाष्ट मे खलवाष्ट मे गुदमाष्ट मे मसुराष्ट मे प्रेमष्ट नवष्ट मे श्यामकाष्ट मे निवाराष्ट मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयष्ट मे पर्वताष्ट मे सिकताष्ट मे मणस्पतयष्ट मे हिरण्यम च मे यष्ट मे शीशम च मे त्रपुष्ट मे श्यामम च मे लोहम च मे अग्निष्ट मे आपष्ट मे वृदष्ट मे औषधष्ट कुलपटपचम च मे अक्षरपुचम च मे ग्रामाष्ट मे पशवरण्या च नेदकल्पतां वित्तम च मे वित्तिष्ट मे भूतम च मे भूतिष्ठ मे वसु च मे वसतिष्ठ मे कर्मष्ट मे शक्तिष्ठ मे अर्थष्ट मे इमष्ट मे इतिष्ट मे गतिष्ठ मे अग्निष्ट मे इंद्रष्ट मे सोमष्ट मे इंद्रष्ट मे सविताष्ट मे इंद्रष्ट मे सरस्वतीष्ट मे इंद्रष्ट मे पूषाष्ट मे इंद्रष्ट मे बृहस्पतिष्ट मे इंद्रष्ट मे मित्रष्ट मे इंद्रष्ट मे वरुणष्ट मे इंद्रष्ट मे त्वष्टाष्ट मे इंद्रष्ट मे दाताष्ट मे इंद्रष्ट मे विष्णुष्ट मे इंद्रष्ट मे अश्नोष्ट मे इंद्रष्ट मे मरुतष्ट मे इंद्रष्ट मे विश्वेचनैव इंद्रष्ट मे पृथ्वीष्ट मे इंद्रष्ट मे अंतरिक्षम च मे इंद्रष्ट मे दौष्ट मे इंद्रष्ट मे दिशष्ट मे इंद्रष्ट मे मूर्धाष्ट मे इंद्रष्ट मे प्रजापतिष्ट मे इंद्रष्ट मे अशुष्ट मे रश्मिष्ट मे अदवष्ट मे अधिपतिष्ट मे उपाशुष्ट मे अंतर्यामष्ट मे इंद्रावरवायष्ट मे मैत्रावरुणष्ट मे अश्वनष्ट मे प्रतिप्रस्थानष्ट मे शुक्रष्ट मे मंती च मे ग्रणष्ट मे विश्वदेवष्ट मे ध्रुवष्ट मे वशोधनष्ट मे ऋतुग्राहष्ट मे अतिग्राहष्ट मे इंद्राग्नष्ट मे वशुदेवष्ट मे मृत्युतीयाष्ट मे महेन्द्रष्ट मे अदितष्ट मे सवित्रष्ट मे सरस्वतष्ट मे पौष्णष्ट मे पतिमतष्ट मे अर्योजनष्ट मे ईदमर्ष मे बहिर्ष मे वेदिष्ठ मे दिष्टियाष्ट मे त्रुतष्ट मे चमसाष्ट मे ग्रवणष्ट मे स्वरवष्ट मे उपरवाष्ट मे दिशमणैत मे द्रोणकलशष्ट मे वैवानीत मे पुतभृष्टम चातमनीयष्ट मे अग्निध्रम च मे अभिर्धानम च मे गुरुवाष्ट मे सदष्ट मे पुरुणाषष्ट मे पचताष्ट मे वृतष्ट मे सकाकारष्ट मे अग्निष्ट मे कर्मष्ट मे अरकष्ट मे सूर्यष्ट मे प्राणष्ट मे अश्वमेधष्ट मे पृथ्वी च मे दितिष्ट मे दितिष्ट मे दौष्ट मे शंकरीकुलदीशष्ट मे यज्ञ कल्पता मृक्ष मे सामष्ट मे सोमष्ट मे यजुष्ट मे दीक्षा च मे तपष्ट मृदुष्ट मे अमृतम च मे अहोरात्रोवृष्ट्यापृतंत्र यज्ञ कल्पता गर्भाष्ट मे वत्सा च मे त्रवीच मे त्रवीच मे दिट्टपाट मे दुत्यईच मे पंचावीष्ट मे पंचावीच मे त्रिवत्स च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यईच मे षष्टवाच मे षष्ठईच मोक्षाच मे वशाच मे वृषवच मे विहंच मे अंगवाच मे धनुष्ट मयुर्यज्ञ कल्पता प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुरयज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एकाचमे त्रिस्रष्टमे पञ्चचमे सप्तचमे नवचम एकादशचमे चमे पंचदश चमे सप्तदश चमे नवदश चम एकमयोषतिष्ठमे त्रयोमयोषतिष्ठमे पंचमयोषतिष्ठमे सप्तमयोषतिष्ठमे नवमयोषतिष्ठम एकत्रयोषष्टम त्रयस्त्रयोषष्टमे चतस्रष्टमे अष्टोचमे द्वादश चमे षोडश चमे विंशतिष्ठमे चतुर्विंशतिष्ठमे अष्टमयोषतिष्ठमे द्वात्रयोषष्टमे षट्त्रयोषष्टमे चत्वारि षष्ठमे चतुष्चत्वारियो षष्ठमे अष्टचत्वारियो षष्ठमे वाजष्ठ प्रसवश्चापि जष्ठ कुरुतुष्ठ सुवश्च मूर्धा च वेष्ट्यञ्छान्त्यनश्चान्तश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च हरि ओम इडादे ब्रह्मनुयज्ञनि बृहस्पतिरुक्ता मदानि सचिद् विश्वे देवाः सूक्तवाचः पृथ्वीमात्रमं हिंसि मर्दो मनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमति देवेभ्यो वाचमुद्या शुश्रुषेण्य मनुष्यभ्यस्तम् देवबन्धो शोभायै पितृणमदन्तो ओम शांति शांति शांतिः ओम सहना भवतु सह नो भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ओम शांति 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 स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः अतीत पन्था मधुस्मितावाच परममृतं निर्मितवता स्तवत् ब्रह्मन् किं वागपि सुरोर्विस्मयपदं मम त्वेता वाणीं गुणकथनयवक्षा प्रलयकृता त्रयीवस्तु व्यस्तं त्रिसुषु गुणभिन्नासु तनुषु न इति च अतैकैश्वर्ये त्वय्यनवसरस्तुस्तो हतधिया कुतर्कोऽयं काञ्चिं मुखरयति मोहाय जगतः अजन्मानो लोका किमवयवन्तोऽपि जगता मदिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति दुर्गे दुर्घटवारी तुदिविन संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी हारी पढ़लो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दनी हो दैत्यासुरनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो सीतदासा क्लेशा पासुरी सोड़ी दुखा पासुरी सोड़ी तोड़ी हो पाशा अम्बे तुझवासो सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी जय देवी जय शिव ओंकारा पार्वती अरधांगे पार्वती
हाथ जोड़ून पूजेत काही चुकलं असेल त्याबद्दल नमः पार्वती पते हर हर महादेव हर 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 परम श्रद्धेय परम पूज्य गुरु माऊलींचे हे रसाळ आणि प्रभावी हितगुज ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते खरोखरच धन्य होत. गुरुमाऊलींच्या या हितगुजाचं श्रद्धेने आचरण केलं तर मनुष्य उद्धरून जाईल यात तिळमात्र शंका नाही. स्वामी महाराजांचे अधिष्ठान आणि सकारात्मक विचार हाच भाग्य बनवण्याचा आधार आहे असं परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला आग्रहाने सांगत आहेत. नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे DVD प्रकाशन परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते होत आहे. समस्त या तीर्थक्षेत्रात आपण सर्वजण गेल्या काही महिन्यापासून ही सेवा घडावी अशी सर्व परिवाराची संकल्पना होती. म्हणून आजच्या या शुभदिनी जगातून देशातून आणि विविध राज्यातून आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून समस्त सेवेकरी आणि परिवार या असामान्य आणि अभूतपूर्व अशा या पूजेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहात. आणि गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांवर असलेल्या जबाबदाऱ्या अगदी वाहन पार्किंग असो समुद्राची रक्षा असो तटबंधन असो तथा या मंडपात पूजेच्या सुविधा असो सुमारे जवळपास 35 प्रकारच्या या छोट्या मोठ्या सेवेमध्ये आपल्या सर्वांना प्रातिनिधिक स्वरूपात आपणाला ही संधी मिळालेली आहे. पूर्व आध्यात्मिक परिचित असलेली ही भूमी आहे. भगवान शिव आणि रावणानं आणलेलं लिंग याचा पूर्व इतिहास आपणा सर्वांना विदित आहे. शिवलीला अमृताचं श्री गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आपण सर्वजण जमलेले अतिशय भाग्यवान आहात.
या भाग्याला मराठी भाषेत किंवा अन्य भाषेत शब्द नसावा एवढे आपण भाग्यवान आहात आणि ते भाग्य या पुण्यभूमीत आपल्या सर्वांना मिळावं यापेक्षा आणखी या भूतलावरचं भाग्य कोणतं मोठं आहे. म्हणून आपण अतिशय भाग्यवान आहात. भाग्यवान हा शब्दसुद्धा मराठीत कमीच पडतोय, परंतु मराठी भाषेची जी बंधनं आहेत ती सगळी बंधनं सांभाळून आपण करत आहोत. परंतु पूर्वाश्रमी गोवा, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र 60 सालापर्यंत एकच मुंबई इलाखा म्हणून मराठी राज्य होतं. या देशामध्ये 700 वर्ष मोगल आणि 150 वर्ष इंग्रज, त्यामुळं या देशाची व्यावहारिक भाषा इंग्रजीत रूपांतर झालं. खरं तर या देशाच्या मूळ 16 भाषा हजारो वर्षात जर विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या असत्या, शाळेत पोचल्या असत्या, तर दक्षिणेत बोलल्या जाणाऱ्या ज्या 4 भाषा आहेत त्या मराठी भाषिकांना सहज बोलता आल्या असत्या. अजून वेळ गेलेली नाही, परंतु या सर्व या देशातल्या ज्या मातृभाषा आहेत या मातृभाषा ही या निमित्तानं द्विगुणित व्हाव्यात, समृद्ध अवस्थेला जाव्यात, या देशाचा सर्वांगीण नावलौकिक व्हावा, या देशात आतंकवाद, दहशतवाद, महाराष्ट्रावर काल परवा गेल्या आठवड्यात झालेली निसर्ग आपत्ती यासारख्या आपत्त्या या देशात आणि कुठल्याही राज्यात या पुढे घडू नये म्हणून त्याची तजवीज तथा त्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे. देशभरात खूप मोठा हाहाकार उडत आहे, त्यातले त्यात महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात आतोनात नुकसान झालेलं आहे. त्यांना सावरण्यासाठी त्या सर्व प्रजाजनांना सौख्य लाभावं, पुन्हा उर्वरित अवस्था त्यांची भरून निघावी, त्यांचं मनोधैर्य वाढावं यासाठी या मूळ पीठाकडे आपण सर्वांनी साकडं घातलेलं आहे, भगवंताला विनंती केलेली आहे, भगवान शिवाला विनंती केलेली आहे की या देशावर आणि राज्यांवर उद्भवलेली ही जी काही आपत्ती आहे, अरिष्ट आहे आणि या 14 ते 20 या 6 वर्षात येणाऱ्या विविध आपत्त्या आहेत, या सर्व आपत्त्यांचं निवारण व्हावं, देश हा एक सुजलाम सुफलाम सर्वार्थानं व्हावा, या देशातील जी व्यसनाधीनता आहे ज्यामुळं हा देश सतत कर्जबाजारी होत असतो त्याची कारणं तुम्हा आम्हाला माहीत आहे. म्हणून सर्वप्रथम या देशातील जी व्यसनं आहेत छोटी मोठी असतील तेवढी त्यांचं भगवान शिवाने निर्दालन करावं, निवारण करावं, या देशाच्या प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घटकाला सौख्य, समाधान आणि स्वामींचा, भारतमातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा सर्व खटाटोप. या कार्यातून गेली अनेक वर्ष, अनेक दशकांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं औचित्य ठेवून कृषी मेळावे असतील, सत्संग मेळावे असतील, उत्तर हिंदुस्थानात भागवत मेळावे असतील, वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतलेले वेगवेगळे सत्संग मेळावे असतील, हा उद्देश खरा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशाच्या कान्याकोपऱ्यात भारतमातेचा आशीर्वाद असावा, भगवान स्वामींचा आशीर्वाद असावा, या देशात असलेली 12 ज्योतिर्लिंग, या देशात असलेली 51 शक्तिपीठं यांचा आशीर्वाद मिळावा, प्रत्येक राज्यागणिक असलेली शक्तिपीठं, प्रत्येक राज्याच्या वाट्याला आलेली जी काही शक्तिपीठं आहे, कर्नाटक राज्यामध्ये बदामी आहे, बनशंकरी आहे, आंध्र प्रदेशामध्ये ललितांबिका आहे, अशा ज्या काही शक्तिपीठं आहे या सर्व शक्तिपीठांचा या देशवासियांना आशीर्वाद मिळावा, या देशवासियांना आणि नव्या पिढ्यांना चांगली सद्बुद्धी आणि शुद्ध बुद्धी त्यांनी द्यावी, तसा आशीर्वाद द्यावा, शुद्ध बुद्धीनं सत्कार्य करण्याला संधी द्यावी
आणि या देशात उद्याच्या भविष्य काळात कुठली अप्रिय घटना होणार नाही, भूकंप सुनामी सारखे उपद्रव होणार नाही, किंवा निसर्ग आपत्तीत घडणारे जे छोटे मोठे उपद्रव आहेत ते घडू नयेत. म्हणून या कार्यानं गेल्या काही दशकांपासून सेवेकऱ्यांचं एक ग्राम अभियान अर्थात सर्वांना बरोबर घेऊन तिथे जात पात उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ हा बाब कधीही मानला नाही. मानव नावाची जात आणि माणुसकी नावाची संस्कृती एवढंच या कार्यानं मानलेलं आहे. म्हणून आपण माणुसकीची संस्कृती माणूस नावाची जात उद्याच्या भविष्य काळात या संस्कार कार्यशाळेतून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून ती उत्तरोत्तर सर्वांपर्यंत पोचव आणि त्यातून आपणाला जे साध्य करण्याच्या ज्या बाबी आहेत की नवी पिढी घडवणे त्यांना आई वडील देश धर्म सदाचार नीती आणि मानवी मूल्य हे जोपासण्यासाठी मूल्य शिक्षणातून योग्य मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. म्हणून आपल्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत, शिक्षक वृंद आलेले आहेत. या देशातील तमाम गुरुजनांवर प्रत्येक शाळा आणि विद्यापीठांमध्ये जाऊन नवी पिढी घडवणे त्यांना सन्मार्गाला लावणे हे नियोजनबद्ध उपक्रम मूल्य शिक्षणात दिलेले आहेत आणि ते अधिकाधिक सक्षम आणि गतिमान व्हावेत ही किमान अपेक्षा आहे. पाठोपाठ आपल्यामध्ये ग्राम अभियान अंतर्गत डॉक्टर लोक आलेले आहेत. आमचे खास नाशिकहून मोठ्या प्रमाणात डॉक्टर आलेत. आमचे डॉक्टर गांगुर्डे आलेत आणि त्यांचे सहकारी आलेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करताना त्यांना मधल्या काळात ऑस्ट्रेलियातल्या डॉक्टरांचा एक खूप मोठा अनुभव आला. ऑस्ट्रेलियाचे FRCS झालेले डॉक्टर त्यांचं फुफ्फूस खराब झालेलं होतं. मोठी पंचायत झाली या देशामध्ये, फुफ्फूस बाजारात विकत मिळत नाही जगामध्ये, परंतु त्यांना धुमावती मंत्राचं तीर्थ इंग्लिशमधून तो मंत्र त्यांनी केला आणि 40 दिवसात ते फुफ्फूस बरं झालं आणि ते समक्ष आपणाला सांगते. अशा या अभूतपूर्व अशा विज्ञान आणि अध्यात्माच्या कसोटीवर हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान कार्यरत आपणाला देशात आणि जगात पोचवायचं आहे. याच्या मर्यादा ऑटोमॅटिक आपोआप वाढलेल्या आहेत. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला देशातील जगातील विविध भाषिकांना बरोबर घेऊन जर हे अभियान सांगितलं तर स्वामी महाराजांचा जो उद्देश आहे किंवा त्यांना जे आवडेल भूषणावह ते साध्य करण्याला वेळ लागणार नाही. म्हणून आपण जेवढे डॉक्टर लोक आपल्या गावागणिक तालुकागणिक राज्यगणिक आणि देशागणिक आहे त्यांना अतिशय आदरानं आरोग्य संविधान ही जिम्मेदारी आपण त्यांच्याकडे द्यावी. पाठोपाठ आपल्यामध्ये जेवढे इंजिनियर आर्किटेक्ट आणि IT झालेली काही इंजिनियर प्रतिनिधी आलेत त्यांनी जागेवर उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. मोठ्या प्रमाणात ते आलेले आहेत, ठिकठिकाणी ते विखुरलेले आहेत, कोणी पूजेत बसलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद आहेत. त्यांनी यापुढे देशाची रचना, घरांची रचना, मंदिरांची रचना, वास्तूंच्या सर्व प्रकारच्या रचना याचा सर्वसाधारण सामान्य माणसाला सहजगत्या करता येईल विना खर्चानं असं मार्गदर्शन होणं आवश्यक. पाठोपाठ आपल्यामध्ये पुढील प्रतिनिधी वकील आणि न्यायमूर्तीसुद्धा आलेले आहेत. उभयतांकडे कानूनची जबाबदारी दिलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ते पूजेत बसले असतील, त्यांनी देखील उभं राहून कायदेशीर सल्लागार म्हणून या नात्यानं आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ आपल्यामध्ये कृषीची जबाबदारी शेतकऱ्यांवर दिलेली आहे आणि गेल्या 3-4 दशकांमध्ये राज्यात आणि देशात खूप कृषी मेळावे घेण्याला संधी मिळाली. भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण जरी कृषी प्रधान असला परंतु आजची परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आजची शेती ही अभ्यासाची आहे, कष्टाची आहे, ज्ञानाची आहे, भांडवलाची आहे आणि त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून वरील मार्गदर्शन वेळोवेळी जिल्हानिहाय तथा तालुकानिहाय शेतकऱ्यांपर्यंत पोचलं जावं ही अपेक्षा आहे. पाठोपाठ आपल्यामध्ये
प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन करणारे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी देखील आलेले आहेत. त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय व्यक्त करताना या देशात जे आर्तपीडित मुमुक्षित आणि दुःखित आहेत त्यांची दुःख हलकी करणं, त्यांचे आश्रू पुसणं, मावळलेलं हसू पुन्हा चेहऱ्यावर स्मित करणं ही आपली जिम्मेदारी आहे. म्हणून आपण त्या दृष्टीनं प्रत्येकानं प्रत्येकापर्यंत उभयतांची दुःख हलकी करण्यासाठी पोचणं आवश्यक आहे. त्यांनाही सर्वांना धन्यवाद आहे. पाठोपाठ आपल्यामध्ये विवाह मंडळ आणि कृषी प्रतिनिधी आले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करताना या देशात खूप मोठ्या प्रमाणात विवाहावर काम करणं खूप गरजेचं आहे. देशामध्ये वाढलेल्या आत्महत्या, अनिष्ट चाली रीती आणि रूढी परंपरा या काही दुर्गुणांमुळं किंवा अज्ञानामुळं झालेल्या आहेत, ते अज्ञान निवारण्याचं काम आणि बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आपणाला उद्याच्या पिढ्यांमध्ये मुलामुलींची विवाह साखरपुड्यासारख्या छोट्या खाणी कार्यक्रमात करणं अनिवार्य आहे. म्हणून आपण त्यासाठी प्रयत्नशील राहून गावोगावी मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करावेत, हुंडा घेऊ नये, सोनं नाणं घेऊ नये, मान अपमान मोठेपणा खोट्या प्रतिष्ठा जोपासू नये, तरच आपल्याला सौख्य समाधान मिळू शकेल यात शंका नाही. म्हणून कळकळीचं सांगणं आहे की आपण मुलामुलींची विवाह कृपया यापुढे बिना हुंड्यानंच करावेत हे कळकळीचं निवेदन आहे आणि आपण सर्वांना अवश्य सांगावं हाही संदेश आपण या निमित्तानं या देशात सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. त्यात नुकसान काही नाही, फायदाच आहे. पाठोपाठ आपल्यामध्ये मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा विभाग तसा खूप मोठा आहे, त्याचं वर्णन करणं तसं अवघड आहे. वर्षाच्या 365 दिवसामध्ये रोजीला येणारे सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, थोरा मोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आहेत, बरंच काय काय आहे, सांगणं तेवढं अशक्य आहे. परंतु अगदी कमी शब्दामध्ये वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य आणि भारतीय संस्कृती संवर्धन करण्याचं काम या देशातल्या ऋषी मुनींनी आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेलं होतं आणि आहे. म्हणून त्यालाही समृद्ध अवस्था प्राप्त व्हावी म्हणून या देशातील तमाम भगिनींना निवेदन आहे, कुटुंबात जर एक भगिनी सुसंस्कारित झाली एक गाव सुसंस्कारित होऊ शकतं, एक तालुका जिल्हा राज्य देश केवळ भगिनींमुळं योग्य पंथाला लागू शकतो, सुसंस्काराला जागू शकतो यात संशय नाही. म्हणून खरं तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आज तगायत जिवंत ठेवलेली आहे, ती सुशिकतेमुळं नम्रतेमुळं आणि सदाचारामुळं यात संशय नाही. म्हणून नव्या पिढ्यांना आपण सतत भगवतीचे उपक्रम राबवण्याचं, 11 अलंकाराचं महत्त्व सांगण्याचं, मराठी अस्मिता मांडण्याचं हे जे दिग्दर्शन केलं जातं ते त्यासाठी आहे. म्हणून आपण मोठ्या प्रमाणात उद्या कॉन्व्हेंटमधल्या नव्या पिढ्यांना सुद्धा त्याचं महत्त्व आपण सांगावं. उद्या जर ही कॉन्व्हेंटची नवी पिढी मातृभाषेला विसरली तर या देशाची एका मिनिटात अमेरिका होईल. आई वडिलांना कोणी मानणार नाही तसं होऊ नये. म्हणून विदेशातले लोक इकडे शिकायला येतात आणि आपण काय करतो याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण हे सातत्यानं करणं खूप जरुरीचं राहणार आहे. म्हणून त्यासाठी आपण या भारतीय संस्कृतीला जे काही पुण्य मिळालेलं आहे, जो काही आशीर्वाद मिळालेला आहे, तो या पुढेही आपली जबाबदारी आहे सर्वांची, तो टिकून ठेवणं, आचरणात आणणं, नव्या पिढ्यांपर्यंत पोचवणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी. आणि म्हणून हा सर्व खटाटोप वेगवेगळ्या उपक्रमांमधून करण्याचं हे प्रयोजन आहे. खरं तर आज भगवान शिवाच्या रुद्रयंत्रावर आणि लिंगावर ही खूप मोठी सेवा करण्याची संधी मिळाली. सामान्य माणसाला, शेतकरी कुटुंबात किंवा
कामकरी कुटुंबामध्ये भगवान शिवाचं पिंड कशाला म्हणतात किंवा यंत्र कशाला म्हणतात ते अजून माहीत नाही सामान्य माणसांना, परंतु एक माहीत आहे त्यावर केलेल्या सेवेचं तीर्थ धूम्रपान करणाऱ्यांना मद्यपान करणाऱ्यांना जर दिलं तर सुंटे वाचून खोकला तर जातोच पण ती सगळी व्यसनं बंद होतात ही वस्तुस्थिती आहे। म्हणून आपणाला मिळालेलं जे यंत्र आहे ती एक खूप मोठी आशीर्वादाची देण आहे आणि ही आपण आयुष्यभर सांभाळणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी राहणार आहे। पुढच्या पिढ्यांना सुद्धा आपण ते सांगणं महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीनं आपण या साऱ्या बाबी अगदी आदरपूर्वक नव्या पिढ्यांपर्यंत आपण पोचवाव्यात सांगाव्यात एवढंच कळकळीचं सांगणार। आजच्या या विभागात वेगवेगळ्या विभागात काम करणारे प्रतिनिधी आलेत। गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या विविध भागातून असलेल्या सर्व सेवेकऱ्यांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या। त्यांनी अतिशय निमूटपणे आणि प्रामाणिकपणे त्या जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडलेल्या आहेत आणि म्हणूनच आपणाला हे सर्व करता आलं ही वस्तुस्थिती लपवता येत नाही असो। तर अशा पद्धतीनं आपणाला अशीच सेवा भगवान शिवाची आपण यापुढे करावी। वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये ती त्यानिमित्तानं तीर्थक्षेत्रांचं पुनर्जीवन करण्याला एक फार मोठी संधी आपल्यासारख्या सामान्य माणसांना मिळते। मधल्या काळात आपण पिठापूर, गाणगापूर, कुरवपूर, श्री क्षेत्र वाडी ज्या ठिकाणी दत्त महाराजांची स्थानं आहेत तथा त्यांना राजधानी आपण संबोधतो त्या त्या ठिकाणी सेवा करण्याला संधी मिळाली। आणि खरं तर आजचा कार्यक्रम जो आहे तो श्री क्षेत्र वाडी या ठिकाणी महाराजांचा दरबार लवकरात लवकर उभा राहावा त्यासाठी हा सेवेकऱ्यांनी सोडलेला संकल्प आहे। ही सुद्धा गोष्ट लपून ठेवता येत नाही। म्हणून ही लवकरात लवकर त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी सद्गुरु पिठले महाराजांचं गुरुपद स्वतः श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी समक्ष येऊन त्यांना तिथे स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं गुरुपद घेतलं अशी असामान्य भूमी आहे, तिचं वर्णन नाही करता येत। म्हणून अशा या पुण्यस्थानी स्वामींचा दरबार लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तो उभा राहील याची आम्हाला खात्री आहे। या सर्व उपक्रमांमध्ये आपणाला गेल्या 8-10 दिवसात या भागात बऱ्याच सेवेकऱ्यांना ये जा करावी लागली, छोटी मोठी कामं करावी लागली, एवढ्या सगळ्यांना पूजेचं साहित्य देणं, पूजेला बसवणं, अहो घरात 10 माणसं एकत्र बसवणं किंवा पूजा करणं शक्य नाही हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे की आज आपण केवळ एका कुटुंबातले असल्यामुळंच हे शक्य झालं। या सर्व बाबींवर आपण एका कुटुंबातले म्हणून आपण प्रतिनिधी ओळखले जातो। कुठलाही प्रादेशिक, जिल्हा, राज्य असा कुठलाही आपल्यात प्रादुर्भाव किंवा भेद नाही की अमुक जिल्ह्यातला तमुक आहे, तमुक जिल्ह्यातला अमुक आहे, असा कुठलाही भेदभाव या कार्यातून केला जात नाही। जो करत असेल तो आपला माणूस नाही। म्हणून आपण सर्व एका कुटुंबातले आहोत याच सद्भावनेनं आपणाला पुढील वाटचाल करताना आगामी पुढील काळात आपणाला खूप महत्त्वाच्या ठिकाणी काही उपक्रम करणं अनिवार्य आहे। त्यात रामेश्वराचा समावेश असेल, कदाचित जगन्नाथपुरीचा समावेश असेल आणि त्याच्या ठिकाणी अशाच संख्येनं अशाच भावानं या भावना आणि आपली भक्ती त्या ठिकाणी सुपूर्द करावी लागणार आहे। म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्रांचं पुनर्जीवन करण्याला निदान वर्षातून एकदा दोनदा आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्या त्या ठिकाणी येण्याला संधी मिळते असं आपण काही होऊन येणार नाही। काहीतरी निमित्त कोणीतरी लागतं
आणि या निमित्ताचं औचित्य ठेवून आपण या उपक्रमाला हजेरी लावली, आपला बहुमोल वेळ या अभूतपूर्व आणि असामान्य या सेवेला दिला आणि खात्री आहे अनेक पिढ्या हे पुण्य आपल्या पुढील पिढ्यांच्या वाट्याला येईल यात संशय नाही. पिढ्यानपिढ्या हे पुण्य आपल्या पुढील पिढ्यांच्या खात्यावर रुजो. आपल्या हातून या देशाची सेवा घडो, मानवजातीची सेवा घडो. या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे आतंकवाद, दहशतवाद, अप्रिय घटना टळोत, कुठल्याही प्रकारच्या आपत्ती न येवत अशी निसर्ग देवतेला सुद्धा आपण या सेवेरूपानं आपण विनंती करणार आहोत. एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपण सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊ. पुढील कार्यासाठी आपल्या हातून स्वामींनी अशीच सेवा करून घ्यावी असं कळकळीचं सांगून पुनश्च आपण सर्वांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ.